लोकसभा निवडणुकीकरता उर्वरित दोन टप्प्यांसाठी विरोधी पक्षानंही कंबर कसली आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांची आज संयुक्तरित्या प्रयागराज इथं रॅली झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात तुष्टीकरण आणि हुकुमशाहीचं राजकारण करत असून एन डी आघाडीचा लढा संविधान वाचवण्यासाठी सुरू आहे असं राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशमधल्या प्रयागराज इथल्या सभेत म्हटलं भाजप सरकारनं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं आहे गेल्या दहा वर्षात जवळपास एक लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत असा आरोप समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला त्यानंतर अखिलेश यादव यांनी इलाहाबाद इथं जाहीर सभेला संबोधित केलं तत्पूर्वी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी आज रायबरेली इथं रोड शो करत जाहीर सभेला संबोधित केलं